शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या पंपीजवर युवा नेते आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्याबरोबरच या ठिकाणी जाहीर सभा घेण्याचा निर्णय आज येथे झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत झाला. दरम्यान यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहतील असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला. तर याच पार्श्वभूमीवर आता जुन्या जाणते आणि अलिप्त असलेले शिवसैनिक पुन्हा पक्षात कार्यरत होणार आहेत असेही यावेळी श्री नाईक यांनी सांगितले. श्री ठाकरे हे 1 ऑगस्टला सावंतवाडीत येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या माध्यमातून येथील शाखेत नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी जुन्या जाणते आणि गेले काही दिवस अलिप्त असलेल्या शिवसैनिकांना पुन्हा पक्षात घेऊन पक्ष संघटना जोमाने उभी करण्याचा निर्णय उपस्थितांकडून घेण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, तालुका प्रमुख रुपेश राऊळ,